नमस्कार संगीताज किचन ट्वेंटी फोरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ढाबा स्टाईल झनझणी जन चमचमी शेवभाजीची रेसिपी चला तर सुरुवात करूया शेवभाजीची रेसिपी सर्वप्रथम मी हे सगळे मसाले भाजून घेणार आहे एका कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की एक उभा चिरलेला कांदा आहे तो घालणार आहे कांदा छान तेलामध्ये भाजून घ्यायचा छान असा फोडून घ्यायचा कांदा म्हणजे छान असा भाजला जाईल आपला कांदा भाजत आला आहे की त्यामध्ये आपल्याला आता आलं घालायचं आहे आलं मी एक इंच घेतलेले आहे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे पटकन भाजलं जाईल त्यातच सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूणही छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लसूण भाजत आला की त्यामध्ये आता मी खोबरं घालणार आहे खोबरं मी असं पातळ उभं असं किसून घेतलेलं आहे आता सगळा छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता तोपर्यंत मी एक बारीक चिरलेला टॅमॅटोही घालणार आहे त्यामध्ये त्या मसाल्याबरोबर आपल्याला टॅमॅटोही छान असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमच करायची फास्ट करायचं नाही आहे जरा थोडासा टॅमॅटो मऊ झाला की आता आपल्याला हे पूर्ण थंड करायचं आहे गॅस बंद करायचा आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं मसाल्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपलं वाटण छान असं झालेलं आहे बघा मस्त एकदम बारीक झालेलं आहे वाटून आता फोडणी देऊया कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तेल जरा जास्त लागते या भाजीला त्यामध्ये मी जिरे लवंग दालचिनी वेलदोडे आणि तमालपत्रे हे घालणार आहे छान असं तेलामध्ये भाजून घेण्याला आहे खडे मसाले त्याच्यामुळे आपल्याला भाजीला सुवास खूप छान येतो गॅसची फ्लेम एकदमच बारीक करायची त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा नंतर त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण चटणी घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं म्हणजे बेडगी मिरची आहे कमी तिखटाची गॅसची फ्लेम एकदम बारीक करून चटणी छान असे तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे आपल्याला कट खूप छान येणार मग भाजीला आता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे वाटण केलं होतं कांदा लसूण आलं लसूण खोबरं कोथिंबीरचं ते घालायचं ते छान असं व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं गॅस मिडियम करायचं आता आणि कांदा वगैरे छान असा मसाला आहे तो छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा धणेपूड घालायची पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि त्या मसाला छान असा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत छान मसाला भाजून घ्यायचा जेवढा तुम्ही मसाला छान भाजाल तेवढे आपली कठी खूप छान येणार मग शेवभाजीला खूप छान बघा आपला मसाला छान असा भाजत आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे मसाल्याला पूर्ण मसाला भाजलेला आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे बघा आता म्हणजे सगळं पाणी आहे त्यातलं पाण्याचा अंश होता तो सगळं आटलेलं आहे तेल सुटलेलं आहे आता थोडंसं पाणी घालायचं गरम पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला राहिला होता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ते घातलेलं आहे आता मी ह्याच्यासाठी गरम पाणीच करणार आहे रश्श्यासाठी गार पाणी घालायचं नाही आहे गरम पाण्यानं कट खूप छान होतं असे तरी येते बघा किती मस्त आलेली आहे आता ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची वरून अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीनेमुळे आपली भाजी खूप छान होणार आहे आता हे छान असं व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार व्यवस्थित मिक्स करून आता हे तीन ते चार मिनटं छान असं आपल्याला शिजवून द्यायचं आहे कारण शेव घातली की पटकन ही भाजी शिजली जाते त्यासाठी अगोदरच रस्सा आपल्याला छान असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आपला रस्सा छान शिजलेला आहे बघा आता आपण शेव घालायची आहे शेव शक्यतो जाडसरच घालायची जास्त बारीक असलेले घालायचे नाही आहे आता एक मिनटं छान असं व्यवस्थित त्यामध्ये दे शिजवून द्यायचं वरून थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चरलेली बारीक चलेल्या कोथिंबीरमुळे आपली भाजी खूप छान होणार आहे आता उकळी आली की आपल्याला आता ही भाजी शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आपली भाजी तयार झालेली आहे पटकन शिजलेली आहे आजची आपली झणझणी चमचमी शेवभाजीची रेसिपी कशी वाटली ही शेवभाजी चपाती भाकरीबरोबर खूप छान लागते आणि तोंडी जेवताना तोंडी लावण्यासाठी कांदा अप्रतिमस्त नक्की करून पहा आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा रेसिपी रेसिपीबरोबर तो प्रेमसंगीताच किचन ट्वेंटी फोरचा धन्यवाद